हुए हैं तीन अगुण, मान हरे धन संपत्ति लुटे और मती ले छीन। म्हणजे ब्राह्मणाचे तीन गुण असतात, एक तर आपल्याला आपला मान सन्मान तो त्या ठिकाणी आपला हरवून घेतो किंवा विस्तावून घेतो, धन संपत्ती लुटतो, आणि तिसरा आहे मती ले छीन, म्हणजे आपली जी मती आहे बुद्धी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी आपण त्यांचे मानसिक गुलाम होऊन जातो, असे संत रविदास छत्रपती शिवरायांचे गुरु संत तुकाराम महाराष्ट्राला गोड छत्रपती देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि ज्यांची जय येणार आहे ते रायतेचे राजे कुळवाडे भूषण छत्रपती शिवराय। जगाला मानवता हीच खरी सेवा आहे असं सांगणारे संत गाडगे बाबा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये मदत करणारे सयाजीराव गायकवाड आणि कालश्री छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांच्यामुळे मला असं वाटतं महिलांना कदाचित विसर पडलेला आहे, ज्या महिला नोकरी करीत आहेत घराच्या बाहेर आज पडलेल्या आहेत परंतु त्यांना आपल्याला हे हक्क अधिकार कोणी दिले याची जाणीव राहिलेली नाही, असे घटनेच्या माध्यमातून सर्व हक्क अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना ज्यांनी ज्यांनी समता समतेसाठी आपलं आयुष्य वेचलं अशा सर्व महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करते आणि आज रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं जमलेले मी ते सर्व समाज बांधव शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते। रमाईंचा बराच जीवन संघर्ष आपल्याला माहित आहे परंतु या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटतं की मी काल परवाच व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला की बाबासाहेब आम्हाला घरामध्ये नको आहे। त्याचा अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी जे काही कष्ट केले आणि त्यांनी सामाजिक कार्यासाठी जो आपला जीवनाचा अधिकाधिक वेळ दिला त्यामुळे रमाईंच्या सांसारिक जीवनावर परिणाम झालेला दिसून येतो आपल्याला आणि आजच्या महिलांना हेच नको नेमकं आहे। त्यांना असं वाटतं की शिवराय जन्माला आले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात जन्माला आले पाहिजे कारण आपल्याला त्याग आणि समर्पण करायचं नाही, आपल्याला कुठलाही त्रास करून घ्यायचा नाही, आपल्याला फक्त आपल्याला ज्या नोकऱ्या लागलेल्या आहेत किंवा आपला जो विकास झालेला आहे याच्या माध्यमातून आपण पुढे गेलेलो आहोत परंतु महिलांना असं वाटतंय की आम्हाला फक्त आमची आमचं घर हवं, बंगला हवा, गाडी हवी, चांगली साडी नेसायला हवी असं महिलांना वाटते आणि म्हणून महिलांना असं वाटतं की आपल्या पतीने कुठेही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू नये। तर आपल्याला जर हे लक्षात घ्यायचं असेल की त्या महापुरुषांनी त्याग केला, रमाईंनी त्याग केला म्हणून आपल्याला आज हे चांगले दिवस आलेले आहेत। सर्वच महापुरुष सावित्रीमाई असतील, ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील या सर्वांनी त्याग केलेला आहे, समर्पण केलेला आहे आणि म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यांनी संघर्ष केला म्हणून आज आपल्याला हक्काधिकार मिळालेले आहे आणि जर आपल्याला आपले हक्काधिकार याच्या पुढे मला असं वाटतं सुरक्षित ठेवायचे असतील तर आजच्या पिढीने काम करणं आवश्यक आहे कारण कोणतीही गोष्ट ही काही न करता मिळत नाही, संघर्ष केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही। त्यांनी संघर्ष केला म्हणून आपल्या मागच्या पिढीला हक्क अधिकार मिळाले, आज आपण ते उपभोग बघत आहोत। परंतु आपण जर काही केलं नाही तर मला असं वाटतं की येणारी पिढी आहे आपली पुढची या पिढीला कुठलेही हक्क अधिकार सुरक्षित राहणार नाही आणि त्याची सुरुवात आता झालेली दिसून येत आहे। याचं जर आपण वातावरण पाहिलं तर त्याची सुरुवात कुठेतरी झालेली दिसून येत आहे। रमाईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर रमाईचा जर आपण जीवन संघर्ष पाहिला तर तो खूप मोठा आहे। बाबासाहेब जे घडले, बाबासाहेब घडण्याच्या मागचं मोठं कारण आहे रमाई आहे कारण असं म्हणतात की कोणत्याही स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो ती यशस्वी होण्याच्या मागे, तसंच पुरुष तर यशस्वी झाला तर त्याच्या मागे कोणती तरी स्त्री त्या ठिकाणी सहभागी असते। बाबासाहेबांनी जो एवढा मोठा संघर्ष केला आणि एवढं मोठं यश मिळवलेलं आहे त्याच्या मागे निश्चितच रमाईंचा त्याग आणि समर्पण महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।